नमस्कार, नैना किचन रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सुकी मच्छी, म्हणजे जी सुकी मच्छी त्याची वांगा बटाटा घालून केलेली सुकी भाजी। तर आपण बघूया काय त्यासाठी मी साहित्य येतं। तर ही सुकी मच्छी घेतली म्हणजे करदी, कोळंबी आहे ती सुकवलेली कोळंबी, याला करदी म्हणतात मालवणी भाषेत। तर ही करदी घेतली आहे, त्याचबरोबर वांगं घेतलं आहे आणि बटाटा घेतला आहे, एक एक वांगण बटाटा घेतला आहे। त्याचबरोबर ते कांदा घेतला आहे, आलं लसूण ठेसलेलं आणि आमटासाठी कोकम घेणार आहे मी, तेल घेतलं आहे। त्याचबरोबर कांदा लसूण मसाला घालणार आहे, हळद, थोडा गरम मसाला आणि हा मालवणी मसाला आणि मीठ। तर आपण वांगा बटाटा विथ करदीची भाजी बनवायला सुरुवात करूया। गॅस ऑन करते, कढई ठेवली आहे, आपण तेल घालूया। तर कढई तापली आपली, आपण तेल घालूया। सुकी भाजीला थोडं तेल जास्त लागतं, आपण सुकी भाजी बनवतोय, एकदम झटपट अशी होते। तेल गरम होऊन दे। आता ही करदी आपण थोडी 10 मिनटं पाण्यात भिजवूया, आणि काय होतं तर ती लवकर शिजली जाते, थोडी कडक असते सुकलेली, पण ती 10 मिनटं पाण्यात भिजवून ठेवायची। आपली फोडणी कांदा टोमॅटो तर नाही घालणार आहे मी, आंबट घालणार आहे त्यात कोकम, तोपर्यंत ही भिजून देऊया। तेल गरम झालं आहे, तर तेल गरम झालं आहे, त्यात आपण ठेसलेलं आलं व लसूण घालते। तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा घालू शकता, मी ते ठेसलेलं आलं घातलं आहे। मी टोमॅटो स्किप केला आहे कारण की मी कोकम घालणार आहे। मी ते टोमॅटो स्किप केलेला आहे, घालणार नाही आहे, तुम्ही घालू शकता तुम्हाला आवडलं। तर इथे मी कोकम घालणार आहे त्याऐवजी। हे आलं लसूण भाजते, तपन तपून कांदा घालूया, कांदा पण छान भाजला जाईल। त्याचबरोबर म्हणजे मोजकेच साहित्य लागतं भाजीसाठी, सुक्या मच्छीची कांदा टमाटा घातलेली भाजी, सुकी भाजी। कांदा टमाटा घातलेली फक्त नाव आहे, कांदा दीदी करेल तो सारी, कांदा बटाटा घातलेली करदीची सुकी भाजी, तुम्ही आवडल्यास घालू शकता टोमॅटो। बघा कांदा छान ब्राऊन करून घ्यायचा, हलका असा थोडा ब्राऊनच झाला तर छान टेस्ट येते। हां छान फ्लेवर आला, आलं लसूण कांद्याचा। पण यात मसाले घालूया, गॅस मी एकदम स्लो ठेवला आहे जेणेकरून मसाले करपू नयेत म्हणून। आता आपण त्यात मसाले घालूया, जवळ मसाले घालते, हळद घालते 1/2 चमचा, गरम मसाला, हा कांदा लसूण मसाला घालते, खूप छान फ्लेवर येतो या भाजीला। त्याचबरोबर हे मालवणी तिखट, घरातलं तिखट आहे, तुम्ही तुमच्या घरात जे काही तिखट वापरता ते घालू शकता। छान परतून घेऊया, आता लगेचच आपल्याला यात हा कांदा कांदा आणि वांग बटाटा आणि वांग घालूया। बरोबर, वांग बटाटा घातलाय, गॅस आपण क्लोज केलेला आहे।
आता घालणार आहे फुकट सुकी मच्छी, ही पाण्यात भिजवलेली, ती आता आपण घालूया छान धुवून अशी। बघू शकता आपल्या भाजीला किती छान असा कलर आलेला आहे। वांग बटाट्याला तर जास्तच रंग आलाय, जास्तच रंग आलाय। आता आपण यात ते कोकम घालूये, कोकम घालावंच लागतं आंबट। सुकटची भाजी जास्त करून टेस्ट येत नाही, सुकटची भाजी कोकमाऐवजी चिंच घालू शकता। सुकट सुकटचे भाजीमध्ये आंबट पाहिजेत, मस्त रेसिपी आंबट तिखट। आता आपण कोकम घातलंय, मीठ घालूया चवीनुसार, चवीनुसार मीठ घाला रोजच्याप्रमाणे। छान मिक्स करूया। वाव मस्त सुगंध सुटला, झटपट अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। कशी कशी झाली कमेंट मध्ये नक्की कळवा। आपण थोडस पाणी घालूया आणि छान शिजू देऊया। थोडस पाणी करायचं शिजण्यापुरती, तुम्हाला थोडी ओलसर हवी असेल तर थोडं तुम्ही पाणी जास्त घालू शकता। हे बघा आता आपली भाजी शिजू देऊया आपण, पाणी घालते। आता आपण झाकण ठेवून छान शिजून घेऊया, 10 मिनटं लागतील, गॅस मिडियमच ठेवला आहे। हे बघा आपण झाकण ठेवू, भाजी शिजून घेऊया, 10 मिनटानंतर बघूया। करदी वेत वांगा बटाटा आता रेडी झाला आहे। कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की करा। माझ्या मम्मीचे चॅनल लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नैनाचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि हा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।